बारामती में 35 वर्षानंतर कापसाचा लिलाव सुरू झालाय। कृषि उत्पन्न बाजार समितीत उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी विक्रीचा शुभारंभ झाला। यावेळी शिरवली इथल्या शेतकऱ्याला 8901 रुपये असा उच्चांकी दर मिळाला। ऊसतोड कामगारांना सुविधा द्या अन्यथा आंदोलन पुकारू असा इशारा जय भगवान महासंघाने दिलाय। ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नाबाबत गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फतच व्यवहार व्हावे अशी मागणीही महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात भात पीक काढणीला वेग आलाय। काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मळणी सुरू आहे तर काही ठिकाणी मळणीसाठी बैलाऐवजी ट्रॅक्टरचाही वापर केला जातोय। परतीचा पाऊस आणि अतिवृष्टीचा भात पिकाला फटका बसल्याने उत्पादनात घट होणार आहे, त्यामुळे शासनाने मदत करावी अशी मागणी होती आहे। गव्हाचे दर मार्च पर्यंत तेजीत असणार आहेत। नव्या गव्हाची आवक एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सुरू होईल, तोपर्यंत गव्हाचे दर चढेच राहतील। सध्या गव्हाचे दर 35 ते 40 रुपयां दरम्यान आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांना नव्या धान्याची प्रतीक्षा आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरांचा बाजार बंद असल्याने तब्बल 35 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे। लंपी आजारामुळे हा बाजार 2 सप्टेंबर पासून बंद करण्यात आला होता, मात्र आता लंपी नियंत्रणात असल्याने बाजार पुन्हा सुरू करावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रावसाहेब गिरासे यांनी केली आहे। दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या काळात राज्याच्या तापमानात पुन्हा बदल होण्याचा अंदाज आहे। राज्यात गारव्यात किंचित घट होण्याची शक्यता आहे, तर उन्हाचा पारा काही प्रमाणात वाढू शकतो। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकच्या निफाड तालुक्यात पारा घसरलाय। 11.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। कडाक्याच्या थंडीनं तालुका गारठल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचंही दिसतंय। धुळ्यामध्येही थंडीचा कडाका वाढत असून तापमानाचा पारा 11 अंशांपर्यंत खाली आलाय। गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमानात घट झाली आहे। सकाळच्या सुमारास कडाक्याची थंडी पडतीय। मराठी पाड्या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेनं कारवाई न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत। सर्वोच्च न्यायालयात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्सनं याचिका केली होती, त्यावरील सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिले। संगमनेरमध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे नाशिक महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आमरण उपोषण सुरू केलंय। हिवरगाव पावसात टोल नाक्यासमोर टोल प्रशासनाविरोधात हे उपोषण सुरू आहे। इथल्या रस्ता दुरुस्तीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्यामुळे युवक राष्ट्रवादीनं आमरण उपोषण सुरू केलंय। UGC-ची 7 ऑफिसेस बंद केली जाणार आहेत, त्यामुळे विविध योजनांसाठी आता दिल्लीत जावं लागणार आहे। नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत UGC प्रादेशिक कार्यालय बंद करत आहे। पुणे, हैदराबाद, भोपाळ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि बंगळुरू ही कार्यालयं बंद होणार आहेत। याला प्राध्यापक प्राचार्य विरोध करण्याची शक्यता आहे। नंदुरबारमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। रब्बी हंगामाची लगबग सुरू असताना अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर खराब झालेत, वीज पुरवठा खंडित आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते। पुण्यातल्या टेरेसवरच्या हॉटेल्सवर कारवाई करावी अशी मागणी मनसेनं केली आहे। लुल्लानगरमधल्या 7व्या मजल्यावरील हॉटेलला आग लागल्यानंतर महानगरपालिकेनं पुन्हा एकदा टेरेसवरील हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे। बांधकाम विभागानं नोटिसा दिल्या तरीही हे सुरूच असल्याचं चित्र आहे। रत्नागिरीतल्या समुद्रात गेल्या महिन्याभरापासून चांगल्या चवीची पापलेट, सुरमई अशी मासळी मिळणं बंद झालंय। नवी मुंबईतल्या समुद्रात तेलाचा जहाज बुडाल्यानं तेलाचा तवंग बेंगुरला विजयदुर्ग समुद्रापर्यंत आलाय। तेलामुळे मासे समुद्रात आलेच नाही, त्यामुळे मासेमारी व्यवसाय डबघाईला आलाय। जळगावच्या धरणगावामध्ये संचारबंदी लावण्यात आली। वादग्रस्त अतिक्रमण काढण्याच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू केली होती, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते। शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही संचारबंदी उठवण्यात आली। मुरुड जंजिरा किल्ल्याच्या पायथ्याशी जेट्टी उभारली जाणार आहे, त्यामुळे प्रवेशद्वारावर बोटीतून चढ उतार करताना होणारी गैरसोय दूर होणार आहे। या जेट्टीसाठी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत 93.56 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय।
लोकसभेपाठोपाठ विधानसभेसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचा आमदार नसलेल्या मतदारसंघांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. आमदार नसलेल्या मतदारसंघात निधी खर्च करणार असल्याचं समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती समोर येते. यासाठी भाजपने राज्यसभा खासदार अनिल बोंडे, विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय आणि प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांची समिती निश्चित केली आहे. क्रेंचा मतदारसंघात भाजपची मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजप युमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या वरळीत दाखल झाले. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात भाजपची युवा वॉरियर शाखा उभारली जाणार आहे. तरुणांना आकर्षित करण्यासाठी भाजपची खेळ आहे. आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला टक्कर देण्यासाठी भाजपाची ही युवा वॉरियर शाखा असेल. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी तरुणांशी संवादही साधला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईच्या वांद्रेमधील निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार दाखल केली. पेडणेकरांनी फसवणुकीनं झोपडपट्टीतल्या रहिवाशांच्या एसआरए सदनिका लाटल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. किशोरी पेडणेकरांच्या घोटाळ्याचं प्रकरण मुख्यमंत्रीपदी असताना उद्धव ठाकरेंनी दाबलं या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. राज्य सरकारनं मंत्रालयातल्या चार ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या. आशिष कुमार सिंह यांची वित्त विभागात बदली केली आहे. आभा शुक्लांची ऊर्जा विभागात बदली केली आहे. दिनेश वाघमारे यांच्याकडे आता महापारेषणचं व्यवस्थापकीय संचालक पद देण्यात आलंय. शिवाय पराग जैन नॅन्युटिया परिवहन आणि बंदरे विभागात त्यांना बदली करण्यात आली आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24